पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. काश्मीर विषयी पाकिस्तान भारतासोबत चर्चेला तयार. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहबूब कुरेशी यांनी दिली माहिती. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये युद्ध होईल. पाकिस्तानी नेत्यांची भडकावू भाषणं. सोशल मीडियावर भाषणांचा व्हिडिओ झाला व्हायरल. मोदींवर टीका करताना पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांना बसला विजेचा झटका. इस्लामाबादमध्ये भाषण करत असताना घडली घटना. आसाममधील NRC ची शेवटची यादी जाहीर. यादीत 3,11,21,000 नागरिकांचा समावेश. काश्मीरमधील 575 तरुणांकडून पाकिस्तानला चोख उत्तर. इम्रान खान यांचा दावा ठरला खोटा. अच्छादींचा भोंगा वाजवणाऱ्यांमुळेच अर्थव्यवस्था पंक्चर. प्रियंका गांधींनी साधला केंद्र सरकारवर निशाणा. CBI चे पुणे मुंबईसह देशभरात 150 ठिकाणी छापे. भ्रष्टाचाराचा संशय असलेल्या ठिकाणी टाकले अचानक छापे. आत्तापर्यंत मी साहेबांचा एवढा राग कधीच पाहिला नव्हता. पवार साहेबांच्या रौद्ररूपाबद्दल सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले मत. आदित्य ठाकरेंमध्ये आम्हाला तरुण बाळासाहेब दिसतात. खासदार संजय राऊतांनी केले आदित्य ठाकरेंचे कौतुक. विघ्नहर्ता बाप्पालाही मंदीचा फटका. गणेश मूर्तींचे भाव 15% वाढले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संघात समावेश नाही. अभिषेक वर्माची सोनेरी कामगिरी. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अभिषेकने जिंकले सुवर्णपदक. समीक्षकांच्या टीकेनंतरही शाहूची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई. सर्वात मोठी ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत शाहू 3rd क्रमांकावर. PV सिंधूच्या बायोपिकमध्ये झळकणार अक्षय कुमार. सिंधूचे कोच पुलेला गोपीचंदच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता. भन्साळी सलमान वादाने आलिया भट्टचे नुस्कान. दिग्दर्शक भन्साळी यांनी चित्रपट न करण्याचा घेतला निर्णय.